A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaldu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं ट्रेनिंग आज शिक्षकांना होतं आणि त्याचबरोबर आज 4, 5, 6 अशा 3 तारखा पॅट ही 5वी आणि 8वीची जी परीक्षा आहे त्याची परीक्षा होती. त्याशिवाय मुख्याध्यापक संघामार्फत किंवा शाळेच्या ज्या परीक्षा आहेत त्याचं पण वेळापत्रक होतं. परंतु काल संध्याकाळी माननीय शिक्षणाधिकारी मॅडम यांनी कळवल्यानुसार संध्याकाळी 4 वाजता मला कळवलं की उद्याची परीक्षा जी आहे ती उद्याची परीक्षा ही तुम्ही 6चा पेपर रद्द करून 8ला घ्यावा, जेणेकरून आज आमच्या शाळेतील 25 शिक्षक हे निवडणूक प्रशिक्षणासाठी आहेत त्यांना जाता यावं. मग आजचा जो पेपर आहे तो 8 तारखेला होईल, सोमवारी होईल. आणि सोमवारी आमचे जे इतर पेपर होते मुख्याध्यापक संघाचे म्हणजे आमच्या शाळेचे जे पेपर आहे ते पेपर सोमवारचे 8 तारखेचे 16 तारखेला होतील आणि 16 तारखेला जे पेपर आहे ते 18 तारखेला होतील असं नियोजन काल संध्याकाळी आमच्याकडे आल्यामुळे आज आम्ही खरं असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ॲडजस्टमेंट करून ते घेण्याचं ठरवलं होतं, म्हणून आम्ही मुलांना बोलावलं होतं. परंतु अशा प्रकारचं नियोजन आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आजचा पेपर आम्ही रद्द केला, म्हणजे रद्द झाला संपूर्ण जिल्ह्यातच तो रद्द झाला. तो सोमवारी घेतला जाईल आणि त्यानुसार हे सगळं नियोजन आज आम्ही मुलांना सांगितलेलं आहे. आज पेपर झालेला नाही. हो, त्याच्यामुळे काय झालं की आम्ही असलेल्या परिस्थितीत काय करावं आम्हाला सुचत नव्हतं, कारण दोन्ही शासनाचे कार्यक्रम आहेत. पॅट परीक्षासुद्धा शासनाचीच आहे आणि ह्याचं ट्रेनिंग जे आहे ते सुद्धा शासनाचंच आहे, निवडणूक ट्रेनिंग. या दोन्ही कार्यक्रमाला एकावेळी 25 शिक्षक पाठवले तरी इथलं 25 कर्मचारी आहेत, खरं शिक्षक त्याच्यात आहे, म्हणजे 2-4 इतर शिक्षकेतर कर्मचारी असतील, परंतु इतके सगळे शिक्षक गेल्यानंतर परीक्षा घेणं शक्य नाही आहे. तरी पण आम्ही असलेल्या कर्मचाऱ्यांना, म्हणजे आमच्याकडे 5वी ते 12वी शाळा असल्यामुळे उच्च माध्यमिक काही किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांना घेऊन परीक्षा घेण्याचं नियोजन केलं होतं. परंतु त्यामुळे मुलांना बोलावलं गेलं. मुलांना बोलावल्यामुळे इतर सगळ्या परत मुलांना आवश्यकच होतं बोलावणं, कारण परत पोषण आहार आणि इतर सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे नियोजनात थोडा गोंधळ झाला. ते जर आदल्या दिवशी आम्हाला किंवा त्याच्या आधी 2 दिवस, खरं तर मागणी आमची मुख्याध्यापक संघाचीसुद्धा मागणी होती 8 दिवसापूर्वी की 6 तारखेला दोन्ही गोष्टी एकत्र येतात, ह्याच्यावर नियोजन करून आम्हाला जर मिळालं असतं तर ते सहज सुलभ नियोजन करणं सोपं झालं असतं. आज जरा थोडी गडबड झाली की मुलांना सकाळी बोलावून मग आम्हाला त्यांचं नियोजन करायला लागलं. प्रशिक्षणात शिक्षक ह्याची मागणी आमची पहिल्यापासूनच मुख्याध्यापक संघाचीसुद्धा आहे की प्रशिक्षणात शिक्षकांना घेऊ नये असं आमची मागणी पहिल्यापासूनच होती. परंतु शिक्षक गुंतल्यानंतर परीक्षा पण आता परीक्षा कालावधी पण आहे, त्याच्यावर परिणाम होतो. पेपर्स आहेत, 10वीचे पेपर्स पण अजून सुरू आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये नियोजनात थोडा गोंधळ उडतो आणि त्याच्यामुळे शक्यतो प्रशिक्षणासाठी शिक्षक कर्मचाऱ्यांना नाही घेतलं तर आमची विनंती आहे तशी की त्यांना घेऊ नये, अशी आमची विनंती नेहमीच राहिलेली आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.